नमस्कार, कसे आहात? मी प्रियंका, प्रियाज कुकिंग मध्ये आपले मनापासून स्वागत करते। दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आजची रेसिपी आहे तांदळाच्या पिठीपासून बनवलेली चकली, अगदी खुसखुशीत झालेली आहे, बघू शकता अगदी हाताने तुटणारी आहे, तोंडास टाकताच विरघळणारी चकली तयार झालेली आहे। चला तर रेसिपी बघूयात। इथे मी चार वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, अगदी मिक्सरवर केलेलं पीठ आहे, बारीक असं घरगुती पीठ केलेलं आहे। त्यानंतर एक वाटी डाळं घेतलेलं आहे, आपण जे चिवडा बनवताना डाळ्या वापरतो त्याच त्या डाळ्या आहेत। याचंसुद्धा आपल्याला एक पावडर तयार करून घ्यायची आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण एक पावडर तयार करून घेऊयात। बारीक अशी पावडर तयार करून घेतलेली आहे, तरी सुद्धा आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे। मी इथे वाटीचं प्रमाण वापरलं आहे, कारण वाटी तर सगळ्यांच्याच घरी असते। जर आपण कप वापरले, मेजरमेंट कप, तरी चालतात, पण ते कधी असतात कधी नसतात, त्यामुळे मी इथे वाटीचं प्रमाण सांगते आहे। चार वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी डाळवं घेतलेलं आहे, ते व्यवस्थित आपण गाळून घेऊयात। अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे। गाळल्यामुळे अशा प्रकारे कचरावरती येतो। जर आपण पीठ तसंच वापरलं तर चकली बिघडण्याची शक्यता असते, बघू शकता। हे आपल्याला बाजूला करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच चाळणीने आपल्याला तांदळाचं पीठसुद्धा चाळून घ्यायचं आहे। शक्यतोवर घरी बनवलेलं पीठ वापरायचं आहे, कारण बाहेरचं पीठामध्ये कधी मिक्स पण असतं, कुठले तांदूळ वेगळे असतात, त्यामुळे त्याला चिक्कीसुद्धा नसते, चिकटपणा कमी असतो। अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण गाळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे थोडा जाडसर रवा तयार झालेला आहे, हा आपल्याला परत मिक्सरला लावून परत बारीक वाटता येतो। परत याची बारीक पावडर तयार करता येते, किंवा जेव्हा आपण कधी तांदळाचं पीठ बनवू त्यातसुद्धा वापरता येते। हे आपण काढून घेऊयात। इथे मी एक वाटी याच वाटीने पाणी घेतलेलं आहे। आपल्याला ही चकली उकळ काढून करायची आहे, त्यामुळे पाणी उकळायला लागलं की त्याच पाण्यामध्ये आपण पाऊण वाटी पांढरे तीळ, दोन ते तीन चमचे ओवा, त्यानंतर एक चमचा आला लसूण पेस्ट, हे अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता। त्यानंतर अर्धा चमचा हळद, एक चमचा धने पावडर, सर्व मसाले आपल्याला यातच घालून घ्यायचे आहे, एक चमचा जिरे पावडर, त्यानंतर दोन ते तीन चमचे लाल तिखट। लाल तिखटाचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, आणि चवीप्रमाणे मीठ। पाणी उकळायला सुरुवात झालेली आहे, त्यानंतर आपण अर्धी वाटी इथे तेल घेतलेलं आहे, अगदी थंड तेल आहे, ते सुद्धा यात घालून घेऊयात। आणि आपल्याला याची एक उकळ काढून घ्यायची आहे। व्यवस्थित हलवून घेऊयात, मसाले व्यवस्थित एकत्र व्हायला हवेत। पाणी आत्ताच पूर्ण घालायचं नाही आहे, उकळ काढल्यानंतर आपण झाकून ठेवतो, त्याचा सुद्धा
त्याचेसुद्धा वाफ त्यात तयार होते, त्यामुळे नंतर लागलं तर आपण घालू शकतो. थोडं थोडं करून आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. गॅसचा फ्लेम कमी केलेला आहे मी. पूर्ण पीठ यात टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर पकडच्या साह्याने आपण पकडून घेऊयात आणि व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. जरी हे पीठ कोरडं वाटत असलं तरी याला वाफ येते. 3 ते 4 मिनटं आपल्याला व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे. उकळ व्यवस्थित निघायला हवी. दिसताना हे मिश्रण पूर्ण कोरडं दिसते आहे, बट व्यवस्थित होईल. दिसताना हे मिश्रण पूर्ण कोरडं दिसते आहे, बट व्यवस्थित होईल. सरळसुद्धा ठेवता येतं अशा पद्धतीने. नंतर मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे. बघू शकता हे आपण परातीत काढून घेऊया. आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. साईडला मी थंड पाणी घेतलेलं आहे. थंड पाण्याचा हात घेऊन आपल्याला याचा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे. अगदी गरम आहे. उकळ काढून घेतलेली आहे आपण. थोडी वाफ जाऊ द्यायची आपल्याला. वाफ गेल्यानंतर थोडं अशा प्रकारे दिसते आहे. इथे मी थोडं पाणी परत गरम करून घेतलेलं आहे. आपल्याला आवश्यक असेल तसं तसं आपण यात घालून घेऊयात. आणि आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. एक वाटी आपण पाणी घातलं होतं, परत मला असं वाटते अर्धी वाटी आपल्याला लागेल. अशा प्रकारे व्यवस्थित मिश्रण एकत्र करून घेऊयात. पाणी एकदम घालायचं नाही आहे. आपल्याला थोडं थोडं मिश्रण यात घालायचं आहे. अशा प्रकारे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला साचा बंद करून घ्यायचा आहे. A4 साईजचा पेपर घेतलेला आहे. अगदी क्लीन आहे. खाली ताट घेतलेला आहे. यावरच आपण चकली करून घेऊया म्हणजे लगेच निघतील. बघू शकता छानपैकी असे काटे उमटलेले आहेत. हे सुद्धा 3 ते 4 चकल्या आपण करून घेऊयात. सुरुवातीला
मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तळून घेऊयात। तेल छान तापलं आहे, त्यानंतर आपण चकली तेलात सोडून घेऊया। अगदी अलगद हाताने निघते आहे। सुरुवातीला आपल्याला तेल फक्त असं वरनं टाकायचं आहे। नंतरच आपल्याला टर्न करून घ्यायचं आहे। तळताना गॅसचा फ्लेम मीडियम ठेवलेला आहे। अगदी खुसखुशीत अशी चकली तयार होते आहे। तेलकट सुद्धा नाही। या दिवाळीच्या फराळामध्ये तांदळाच्या पिठीपासून बनवलेली चकली नक्की ट्राय करून बघा। तांदळाचं पीठ सुद्धा मी घरीच बनवलेलं आहे। माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी बघत रहा प्रियाज कुकिंग। परत नवीन रेसिपीसोबत भेटूया। थँक्यू।